रविवार को उलवा नोड में सभा मंडप का ज्येष्ठ कार्यकर्ता विश्वनाथ पाटिल के हाथों उद्घाटन किया गया। स्वर्गीय राहुल दादा पाटिल की स्मृति में ये मंडप निर्माण हुआ है। इस दौरान छोटे बच्चों के लिए दंत चिकित्सा शिविर भी आयोजित किया गया था। इस मौके पर करनाला स्पोर्ट्स के उपाध्यक्ष रवि शेठ पाटिल भी उपस्थित थे। रविवार के दिन उलवा नोड उन्नति में दो अहम कार्य हुए। आपको बता दें कि श्री गणेश सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित में सभा मंडप का उद्घाटन किया गया। ज्येष्ठ कार्यकर्ता विश्वनाथ पाटिल के हाथों ये उद्घाटन संपन्न हुआ। बहुत दिनों से सोसाइटी ने सभा मंडप की मांग की थी, जो रविवार को परिपूर्ण हुई। स्वर्गीय राहुल दादा पाटिल की स्मृति में ये सभा मंडप पहचाना जाएगा। ग्राम पंचायत का सौजन्य इसमें अहम है। इस वक्त छोटे बच्चों के लिए दंत चिकित्सा शिविर भी आयोजित हुआ था, जिसमें बच्चों की दंत चिकित्सा के माध्यम से समस्या सुलझाने की कोशिश की गई। इस मौके पर करनाला स्पोर्ट्स के उपाध्यक्ष रवि शेठ पाटिल, कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति राजेंद्र पाटिल, पत्रकार माधव पाटिल, डॉक्टर तृप्ति झेमसे, सरपंच जितेंद्र म्हात्रे, सोसाइटी अध्यक्ष लोणारे, उपसरपंच गणेश पाटिल, पूर्व सरपंच बाळाराम पाटिल, मोतीराम मढवी, पूर्व नगर सेवक संदीप पाटिल, पूर्व सरपंच सुनील पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान करनाला स्पोर्ट्स के उपाध्यक्ष रवि शेठ पाटिल ने अपनी बात कही। कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी स्वर्गीय राहुल पाटील यांच्या नावाने जे हे शेड इथं उभारले आहे आणि निवारा शेड म्हणजे निवारातच ह्या शब्दातच सर्व काही लाभून गेलेलं आहे आणि विशेषतः इथे बसणारे जे बुजुर्ग लोक आहेत त्यांच्यासाठी वर्तमानपत्र सुद्धा वाचनालय सुद्धा चालू केलेलं आहे। राजेंद्र भाईची इच्छा आहे इथं आपण बसण्याची व्यवस्था करू आणि कायमस्वरूपीची बसण्याची व्यवस्था करू आणि येथे ज्येष्ठ नागरिक येतील त्यांना थोडासा विरंगुला होईल, छोट्याला विरंगुला होईल अशा पद्धतीचं हे कार्यक्रम हा घेतलेला आहे। देशावरून अर्थात आपल्या विभागातून इथं एकटे जरी असाल तरी तुमचे बंधू राजे म्हणून राजेंद्र पाटील असतील, आम्ही असो, सर्व कार्यकर्ते हे तुमच्या पाठीशी दुःख सुखात परमेश्वराला विनंती आहे की आमच्या मंडळीवर कुठलेही दुःख येऊ नये, पण तरी सुद्धा काळाचा आघात असतो, दुःख सुखात आम्ही भावासारखे, आम्ही तुमच्या सख्या भावासारखे किंवा काकांसारखे, अर्थातच सगळीच मंडळी आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत, भाऊन येणार आहोत असं काय परमेश्वराचे स्वरूप नाही, रूप नाही आहे, पण तुम्ही फोन करा, आम्ही नसलो हजे तर बोला, 10 मिनिटाच्या अंतरावर कुठेही असतो, कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही असा वाईट प्रसंग असो, चांगला प्रसंग असो, चांगल्या वाईटा प्रसंगात आम्हाला सर्वांना बोलवा। पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद की आमची जी सूचना असेल ते तुम्ही मान्य करून घेतले। अशा काही अडचणी असतील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, मग जरी सरपंच उपसरपंच आणि सदस्य कोणी असले तरी राजेंद्रभाई पाटील असतील किंवा आम्ही असो, सर्व तुमच्या ज्या ज्या काही सूचना असतील त्या पालन करण्याचं आम्ही एक खरोखर मनापासून धाडस करू असं मी म्हणेल आणि मी थांबेल। जय हिंद, जय भारत। इसी वक्त पत्रकार माधव पाटील और डॉक्टर तृप्ती झेमसे ने भी अपनी बात स्पष्ट की। राहुल पाटलांनी या ठिकाणी प्रकल्पाचा भाग होता, या कुटुंबाशी या मंडळीशी एकत्र आहोत म्हणून प्रयत्न केला। त्यामुळे आपण सांगितलं या संकुलातल्या अनेक ज्या मागण्या होत्या त्या मंडळीने त्याचा फॉलोअप केला, त्यांनी सांगितलं। पण राहुल पाटलांनी या ठिकाणी केलेल्या कामाची एका वक्त्यांबद्दल सुनावं, खरोखर एक चांगल्या पद्धतीने सांगितलं। राहुल पाटील रोजीने पण मला वाटतं
तरी आमचं मांडलं जात आणि पाच जाती पातीच्या बाहेर आम्ही गेलेलो आहोत आणि अशा पद्धतीने काम करणारा हजो मंडळी माणूस हृदयाला आपल्याला टिकून जातो आकारी दृढ होत आहे मनाला टाकून जाणार आणि त्याच्या आठवणीसाठी जगात बऱ्याच ठिकाणी बघता आम्ही बघतो म्हणून आमच्या मोठ्या काय लोक महाविद्यालय संबंध कोणी असतात त्याची पुण्यनिधी कधी असतं ते आम्हाला झालं त्यांनी केलेल्या कामाचं या ठिकाणी आपण हे केलेलं आठवण ठेवलेली आहे आणि आठवण काय मिळावी अशी काहीतरी प्रार्थना करून विचारतो होतो. मला इथे फार आनंद वाटतोय जे पाहून की आपल्या सर्वांचे स्फूर्ती स्थान राजन पाटील साहेब आणि ग्रामपंचायत वाहन यांच्या माध्यमातून हे अतिशय सुंदर शेड उन्नतीच्या रहिवाशांना उपलब्ध झालेलं आहे, वाचनालय उपलब्ध झालेलं आहे. मला सर्वांनाही एक विनंती करावीशी वाटते की याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग केला जावा. वाचनालय आहे, शेड आहे. सगळ्यात पहिला कार्यक्रम आपण इथे घेतोय ते म्हणजे आरोग्य शिबिर. यापेक्षा अधिक चांगलं काय घेता येईल? अधिक आपल्या इथे शैक्षणिक उपक्रम घेता येतील, आरोग्याच्या संदर्भात आपल्याला इथे मार्गदर्शन शिबिर घेता येईल महिलांसाठी, मुलांसाठी, वृद्धांसाठी आणि आपल्या इथे ज्ञानवर्धक अजून कार्यक्रम आपल्याला करण्यात येतील. त्या संदर्भात नेहमीच माझी मदत राहील तुम्हाला. आजचं हे जे शिबिर आहे आपण लहान मुलांसाठी घेत आहोत. 3 ते 15 वयोगटातील जी मुलं आहेत जास्तीत जास्त त्यांना दाताच्या संदर्भात तक्रारी असतात. या वयामध्येच मुलांचं दात किडण्याचं प्रमाण जास्ती असतं, त्यामुळे आपण हा वयोगट निवडला आहे. माझी सर्व रहिवाशांना विनंती आहे की आपल्या मुलांना घेऊन या इथे. त्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर डॉक्टर आहेत, डॉक्टरांना तुम्ही त्यांच्याशी विचारपूस करू शकता आणि या शिबिराचा फायदा घ्या. धन्यवाद. बहुत दिनों से सभा मंडप की मांग आज पूरी हुई है. कैमरामैन लक्ष्मीकांत के साथ कर्नाला न्यूज के लिए मंजरी जोशी की रिपोर्ट.